गुड मॉर्निंग फ्रेंड्स, पुन्हा एकदा अनेकीन एका वाईल्ड लाईफ सेंच्युरीमध्ये मी आलो आहे आणि यावेळेला ट्रॅव्हलिंग पार्टनरांची संख्या जवळपास 6-7 आहेत आणि माझ्या मागे शुभम कोटावळे सर आहेत जे कोल्हापुरातील एक प्रसिद्ध फोटोग्राफर आहेत आणि आज या एक्सप्लोरेशनची सुरुवात झालेली आहे आणि मी ज्या या परिसरामध्ये आहे याचे लोकेशन रिव्हील करणार नाही, परंतु तुम्ही पाहू शकता की या परिसरामध्ये अजूनही पाऊस चालू आहे, त्यामुळे ही वॉटर बॉडी क्रॉस करताना आम्हाला जवळपास ऑलमोस्ट 90% ह्या वॉटर बॉडीतूनच क्रॉस करावे लागणार आहे. रात्रभर या परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे हा परिसरामध्ये पूर्ण असे अजून असं वाटतंय की पूर्ण ह्या परिसरामध्ये पावसाळा चालू आहे की काय, कारण कोल्हापूर किंवा या वेस्टर्न घाटामध्ये पावसाचे प्रमाण या काही दिवसात खूप कमी झाले, परंतु या परिसरामध्ये अजूनही पाऊस चालू आहे आणि या परिसरामध्ये जे जंगल आहे त्याची सुरुवात आता झालेली आहे आणि या वॉटरफॉल आज जो मी एक्सप्लोअर करणार आहे तो एकदम युनिक होणार आहे. आणि मंडळी, मी पुन्हा एकदा स्कॉगाफॉस वॉटरफॉलला आलेलो आहे आणि अत्यंत हिडन आणि अनएक्सप्लोअर प्लेस आहे हे. मी लास्ट इयरसुद्धा आलो होतो आणि ह्या वेळेला पुन्हा संधी भेटली, त्यामुळे हे एक्सप्लोरेशन स्टार्ट केलं. साधारण 1.5 ते 1.5 तासाच्या ट्रेकनंतर मी पुन्हा वॉटरफॉलला पोचलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता की समोरून अशी उंच 90 डिग्रीमध्ये कोसळणारी अशी ही पाण्याची भिंत आहे. असा हा भारतातला एकमेव आणि युनिक असा वॉटरफॉल आहे जो 90 डिग्रीमध्ये कोसळतो आणि यालाच स्कॉगाफॉस असे म्हणतात, कारण लोकल नाव वेगळे जरी असलं तरी जे आयसलँडमध्ये जो स्कॉगाफॉस वॉटरफॉल आहे त्याच्यात आणि ह्याच्यात किंचितचा पण फरक नाही, त्यामुळेच या वॉटरफॉलचं नाव स्कॉगाफॉस असं ठेवलं मी.